स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट पाहणार आहोत। महिलांसाठी खुशखबर आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्वतः माहिती दिलेली आहे मंत्र्यांनी। हीच माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी असणारी खुशखबर पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। सरकारी योजनांची माहिती आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राईब करणे। चला सबस्क्राईब करून ठेवा, सुरुवात करूया व्हिडिओला। लाडकी बहीण योजना 6वा आणि 7व्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे, महिलांसाठी खुशखबर आहे। पुढच्या हप्त्यासंदर्भात आणि बालविकास तटकरे यांनी म्हटलेलं आहे, ऑक्टोबरसह नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2,34,00,000 पात्र भगिनींना 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान देण्यात आलेले आहेत, तर डिसेंबर महिन्याची रक्कम डिसेंबर महिन्यात मिळणार आहे असं देखील त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट करून ग्वाही दिलेली आहे। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची माहिती स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। आणि लाडकी बहीण योजना या ठिकाणी सरकारने बंद केलेली आहे काही कालावधीसाठी असं तुम्ही पाहिलेलं असेल, परंतु लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी असणार आहे, योजना सुरूच राहणार आहे। आता नोव्हेंबरचा हप्ता देखील महिलांना मिळालेला आहे। आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत हे नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण जवळपास 7,500 रुपये सर्व महिलांना देण्यात आलेले आहेत। जुलैमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेला होता त्या महिलांना आत्तापर्यंत 7,500 रुपये तुमच्या अकाउंटला आलेले आहेत। पुन्हा यामध्ये दिवाळी बोनस प्लस होणार होता, परंतु हा दिवाळी बोनस जो आहे तो महिलांना मिळाला नाही। दिवाळी बोनससंदर्भात बोनस 2 टप्प्यात जमा होणार होता, त्यामध्ये 3,000 सर्व महिलांना आणि 2,500 जे आहेत ते दिव्यांग महिला त्याचबरोबर एकल माता यांना मिळणार होते। अशा प्रकारे 5,000-5,500 मिळत होते महिलांना, परंतु लाडकी बहीण योजना तूर्तास बंद करण्यात आलेली आहे, सरकारने निर्णय घेतलेला आहे। कारण राज्यामध्ये 15 तारखेपासून विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आचारसंहितेमध्ये आर्थिक लाभ देणाऱ्या, मतदानावर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याच योजना सुरू ठेवता येत नाहीत असं निवडणूक आयोगाने सरकारला सुनावलं आहे। त्याचमुळे लाडकी बहीण योजना जी आहे ती तूर्तास बंद करण्यात आलेली आहे, म्हणजे काही कालावधीसाठी ही योजना बंद करण्यात आलेली आहे। पण स्वतः आदितीताई तटकरे ज्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत त्यांनी निवडणूक आयोगाने आदेश दिल्यानंतर त्यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी असणार आहे, योजना सुरूच राहणार आहे। आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे महिलांना मिळालेले आहेत 3,000 रुपये आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो डिसेंबरमध्येच मिळणार आहे। डिसेंबरच्या तारखेला हा हप्ता तुम्हाला मिळून जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचा आत्तापर्यंतचा नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना देण्यात आलेले आहेत आणि ऑक्टोबरचा हप्ता देखील मिळालेला आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरचे 2 हप्ते महिलांना मिळालेले आहेत आणि डिसेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये देण्यात येईल असं आदितीताईंनी सांगितलेलं आहे। तर पाहू आता लाडकी बहीण योजना सुरू राहते का महिलांना। लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे त्याप्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळेल का।